श्रीक्षेत्र ज्योतिबा येथे होणाऱ्या चैत्र यात्रेमध्ये नारळ फोडणाऱ्या पुजाऱ्यांना शेंड्या काढून कचरा करण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नारळाच्या शेंड्यांनी मंदिर परिसरात कचरा होऊ नये यासाठी कार्यकारी दंडाधिकारी तथा पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला असून तो व्यापाऱ्यांना लागू करण्यात आलाय. हा आदेश 3 एप्रिल रात्री 12 वाजल्यापासून ते गुरुवारी 6 रोजी रात्री 12 पर्यंत लागू राहणार आहे. या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांना नारळाच्या शेंड्या काढूनच विक्री करावी लागणार आहे. राजाराम कारखान्याच्या छाननी प्रक्रियेत सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र ठरल्यानंतर सतेज पाटील यांनी महाडिक गटावर जोरदार हल्ला चढवलाय. दप्तरच त्यांच्या हातामध्ये असल्यामुळं काय गडबड करणार याचा अंदाज येणं शक्य नव्हतं. उमेदवारी अर्ज दाखल करताना आमचं शक्ती प्रदर्शन बघितल्यानंतर लोकांमध्ये जाऊनही आपण ही निवडणूक जिंकू शकत नाही हे महाडिकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी हा रडीचा डाव खेळल्याचं पाटील म्हणाले. एवढी खुमखुमी असेल तर उद्याच्या उद्या मैदानात या माझे 21 उमेदवार तुम्हाला धूळ चारायला तयार असल्याचं आव्हान त्यांनी विरोधकांना केलंय. कुस्तीच लढायची असेल तर मर्दासारखे लढा, हा बावड्याचा पाटील कधी मागं हटणार नाही असंही ते म्हणाले. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणी ATS तपासाचा सीलबंद अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आलाय. पानसरे हत्याकांडातील फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल नवे धागे दोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. सरकारी वकील मनकुवर देशमुख यांनी ATS तर्फे हा अहवाल सादर केलाय, त्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण लागलं आहे. विद्यार्थ्यांनी लाईफ लाँग लर्नर अर्थात आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत व्यस्त राहावं आणि काळानुरूप आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत असं आवाहन कानपूर विद्यापीठाचे माजी संचालक प्राध्यापक संजय धांडे यांनी आज केलं. शिवाजी विद्यापीठाच्या 59व्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 2 वर्षांनी ऑफलाईन स्वरूपात झाला, त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. या समारंभास सुमारे 1500 विद्यार्थी स्नातक आणि नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली, तर देशविदेशातील सुमारे 1000 प्रेक्षकांनी याचा ऑनलाईन स्वरूपात उपस्थिती होते. दारू पिताना मोबाईलवर गेम खेळल्याच्या कारणातून झालेल्या वादात मित्राच्या डोक्यात दारूची बाटली फोडल्याची घटना कोल्हापुरात घडली. मित्रांना केलेल्या हल्ल्यात शिये येथील अक्षय संदीप गायकवाड हा जखमी झाला. या प्रकरणी अक्षयने दिलेल्या फिर्यादीवरून पंकज धोंडीराम चव्हाण याच्या विरोधात शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्स येथे बसवण्यात आलेले वॉटर वेंडिंग मशीन सध्या बंद अवस्थेत असून ते सुरू करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. कोल्हापूरसह वळीवडे, रुकडी, हातकणंगले आणि जयसिंगपूर या रेल्वे स्थानकांवरील मशीनही बंद आहेत. जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील बंद असलेली ही वॉटर वेंडिंग मशीन लवकरात लवकर सुरू करावी या मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत रेल्वे प्रशासन